जे राज्यपाल दीपाली सैनला वाचवतो एवढंच नाही, अजून खूप मोठं षडयंत्र आहे हे। राज्यपालांचं हेलिकॉप्टर आहे, राजभवनाला उभं असतं। अनेक वेळा मी सुद्धा राज्यपालांबरोबर फिरलोय, म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला राज्यपाल हेलिकॉप्टर मध्ये फिरवतो, केवळ दीपाली सैना। जर दीपाली सैयदचे दाऊचे संबंध तर तिला पाठीशी या राज्याचा राज्यपाल का घालतोय? इथे महत्वाचं पद आहे ना। राज्यपालांनी मला फोन केलेले आहेत 3 वेळा की मेरे पीछे मत लगाओ, हे सब अजित पवार आहे, उद्धवजी सब मेरे पीछे लगे, तुम भी तू भाऊ लगे, मैं आपको क्या क्या। मी राज्यपालांना त्यावेळेस सांगितलं मी काय तुमच्या मागे लागत नाही, मी जंतर मंतरवर आम्हाला उपोषण करणार आहे 15 दिवसामध्ये। त्या ठिकाणी मी उपोषण करताना मिळो तरी चालू काम करते तीच, परंतु त्यांच्यावर देखील दबाव असू शकतो। दीपाली सैयद तर राज्यपालासारख्या माणसाला मॅनेज करू शकते, तर तुमची गुप्तर सर विभाग काय करू शकते? म्हणजे राज्यपाल दीपाली सैयदला मॅनेज आहे? एवढे चुकीचे कार्यक्रम होते तरी राज्यपालांना माहिती नाही असं नाही। राज्यपाल सांगतोय की दीपाली सैयदने राजभवनात कार्यक्रम घेतला, किती लोकांचा माहित नाही, माहितीच्या अधिकाऱ्या सांगतोय, पण तेच अधिकृत त्यांच्या पेजवर पडतंय की 40 लोकांना कोविड पुरस्कार दिले। म्हणजे राज्यपाल एकीकडे सांगतोय 40 लोकांना दिला, माहितीच्या अधिकाऱ्या सांगतोय की मला माहित नाही। म्हणजे राज्यपाल दीपाली सैयदला वाचवतो एवढंच नाही, अजून खूप मोठं षडयंत्र आहे। नितीनजी गडकरी मला जायला द्यावं नका, मला कुठलाही कधी पण मर्डर होऊ शकतो, मला कल्पना आहे, मी सोडूनच दिलंय। ही लय बेकार डेंजर लोक, राज्यपालांनी मला 3-4 वेळा स्वतः राज्यपाल कधी तुम्ही विचारणार आहात भवनात, कधी फोन करा किंवा तिथले नंबर काढा। राज्यपालांनी मला फोन केलेले आहेत 3 वेळा की मेरे पीछे मत लगाओ, हे सब अजित पवार आहे, उद्धवजी सब मेरे पीछे लगे, तुम भी तू भाऊ लगे, मैं आपको क्या क्या। मी राज्यपालांना त्यावेळेस सांगितलं मी काय तुमच्या मागे लागत नाही, परंतु ते चुकीचं काम कोण रेकॉर्ड नाही केले, तुम्ही ते काढा ना, सिडियर काढा ना। राज्यपाल महोदय मला फोन काय करते, तुम्ही काढू शकता ना? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं भगतसिंग कौशल्य पाठीशी घालतो, म्हणजे दाऊदचंद कौशल्यचे काही संबंध आहेत का? दीपाली मी काय म्हणतोय, जर दीपाली सैयदचे दाऊदचे संबंध तर तिला पाठीशी या राज्याचा राज्यपाल का घालतोय? इथे महत्वाचं पद आहे ना, मला तेच म्हणायचं। आणि तुम्हाला जर शंका आहे ना, राज्यपालांनी मला राजभवनात किती वेळा फोन केला, तुम्हाला 2 मिनिटात मिळू शकते शिळ्या मागे शासनाकडे, अवघड गोष्ट नाही। मी खरं बोलतो कुठं, तुम्ही पाहिलं दीपाली साहेब काय सांगत होती प्रसार माध्यमांना, मी चेक दिले नाही, आणि तीच एका ठिकाणी सांगते राजभवनामध्ये पत्रामध्ये, तेच राज्यपाल सांगतात की 50,000 चेक दिले। म्हणजे एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की तुम्ही एवढं पोलीस संरक्षण मागताय तरी शासन देत नाही, तुम्ही एवढे पुरावे दिले तरी शासन काही करीत नाही, मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्यांचे दोषी संबंधित काय? मी मला काय डावल दादी, मी हेच सांगतोय, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे दाऊदशी संबंध आहे हे मी बोललो नाही, पण मला हेच म्हणायचे, जर एखादी व्यक्ती खराब काम करते किंवा देश विरोधी काम करते तर तिला पाठीशी घालण्याचं काम का करतंय सरकार? 1 महिना होऊन गेले, मी त्यांना ही दिलेले पत्र दिले, त्याचे शिक्के आणले, कारण ही बदललेले लोक आहेत। मी भेटलेलोय उपमुख्यमंत्र्यांना, भेटलोय ग्रामविकास मंत्र्याला, भेटलोय यांना, मी विनंती केली, यांना पत्र दिले, मी एवढंच नव्हे तर आयुक्तांना, मुंबई आयुक्तांना पुरावे दिले। गव्हर्नर भेटण्याला वेळ देत नाही, दीपाली साहेब वारंवार राज्यपालांकडे जाते, तेवढंच नाही तर राज्यपालाच्या हेलिकॉप्टर मध्ये दीपाली साहेब अनेक वेळा फिरली। दीपाली साहेबच काय, मी सुद्धा दीपाली साहेब मध्ये सैद म्हणून राज्यपालांबरोबर फिरायच्या योग आला। हे राज्यपालांचं हेलिकॉप्टर आहे, राजभवनाला उभं असतं। अनेक वेळा मी सुद्धा राज्यपालांबरोबर फिरलोय, म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला राज्यपाल हेलिकॉप्टर मध्ये फिरवतो, केवळ दीपाली सैद ना, बाकी कोणामुळे नाही। म्हणजे दीपाली सैदची एवढी ताकद आहे, म्हणजे सरकार काय करतंय? मी तर एवढे तुम्हाला उघड पुरावे देतोय, सरकार मला संरक्षण देऊ शकत नाही, सरकारमध्ये दम आहे का नाही ते मला माहित नाही। जर असल तर मी सरकारला एवढे नंबर दिले, सरकारकडे सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत, सरकारने ते सीडीआर काढले पाहिजे। दीपाली सैद सोडा, अजून जर काही नेते असतील तेही तुम्हाला सापडतील महाराष्ट्रामध्ये। ऑडिट रिपोर्ट वर्षाच्या वर्षात सादर करणं बंधनकारक आहे, तुम्ही का नाही केलं? कारवाईचे आदेश दिले नाहीत, परंतु शासन ऐकत नाहीये, तुम्ही दखल घेत नाही, न्यायालयात का नाही जात चौकशी करा? मी याच्यानंतर न्यायालयात जाणार आहे, अगोदर न्यायालयात गेलो तर न्यायालय सांगेल की तू आधी पोलीस स्टेशनला गेलता का, तू सीएम साहेबांना भेटलाय का, तू संरक्षणासाठी तुझ्या एसपी कडे अर्ज केलाय का, त्यासाठी मी सगळी प्रोसेस केली, याच्यानंतर मी न्यायालयाकडे जाणार आहे। कोणाकडे तक्रार केलेली नाही, फक्त मी राज्याचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री त्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्री जे गृह खाते त्यांच्याकडे, मी तेच म्हणतोय की दीपाली सैदला का पाठीशी घालते शिंदे सरकार, हे तुम्ही शोधलं पाहिजे, मीच कसं सांगणार आहे, तुम्ही मीडियावाल्यांनी शोधलं पाहिजे। उपोषण करणार आहे मी जंतर मंतरवर।
राज्यपालांनी स्वतः सांगितलं मी जाणार आहे. उत्तम आहे, पण त्यांना आणलं कोणी का सांगितलं बाबा? मी काय म्हणलोय, माझा फक्त मुद्दा आहे की दीपाली सय्यदला जर तुम्ही पाठीशी घालताय तर त्या माणसाला हात लावलो पाहिजे आणि जायचंय तर मग त्याला आणवलं कोणी? कोण म्हणताय तुम्ही? थांबा बाबा, त्यांनी जावा, आम्ही त्याचं स्वागत करू. त्यांच्या हकालपट्टी होणार आहे हे पाहून तुम्ही करायला. मी काय सांगतो, राज्यपालाच्या अगोदरची पत्रकार परिषद माझी 3 महिन्यापूर्वी सांगितली, मला तेव्हा माहित नव्हतं राज्यपाल जाणार आहे. मी आज सांगतोय की राज्यपाल गेला पाहिजे आणि दीपाली सय्यदची चौकशी झाली पाहिजे. हे राज्यपाल वाटत नाही चौकशी करत. 2 महिन्यापासून मी एवढे पुरावे देऊन जर कुठलीही हालचाल किंवा कुठलेही आदेश निघत नसतील तर मी आता नरेंद्र मोदींवर माझा विश्वास आहे त्या व्यक्तीवर. म्हणून मी जंतर मंतरवर आमरण उपोषण करणार आहे 15 दिवसामध्ये. त्या ठिकाणी मी उपोषण करताना मिळो तरी चालू.